जंगलाच्या मधोमध भान हरकून टाकण्यास लावणाऱ्या ठिकाणी खडकाळ डोंगराच्या कुशीत आणि एक अद्वितीय वास्तुकला तसेच मानवी इतिहासाचा प्रत्यय देणारे मानव निर्मित आश्चर्य म्हणजेच अजंता एलोराच्या या लेणी। नमस्कार, मी आहे नीरज आणि तुम्ही पाहत आहात देसी फॅमिली ट्रॅव्हलर्स। तर चला मग आमच्या बरोबर अजंता आणि एलोराचा ऐतिहासिक सफर अनुभवायला। वाघोरा नदी किनारी असलेल्या अजंता केव्ज ला जाणारा रस्ता भर जंगलामधून जातो। औरंगाबाद पासून अजंता 104 किलोमीटर इतके आहे, तसेच एलोरा केव्ज पासून अजंता 100 किलोमीटर इतके आहे। औरंगाबाद वरून 3 तासांच्या खडतर प्रवासानंतर आम्ही अजंता केव्जच्या पार्किंग मध्ये पोहोचलो। या ठिकाणावरून केवळ स्टेट ट्रान्सपोर्टची बस तुम्हाला अजंता केव्जला घेऊन जाते। 10 मिनिटांच्या या एसटी बसच्या प्रवासामध्ये आम्हाला असे वाटले जणू आम्ही ज्युरासिक पार्कला भेट देत आहोत। संपूर्ण व्यवस्था व सेक्युरिटी फार उत्तम होती। अजंता केव्ज म्हणजे डोंगरामध्ये पॅनोरॉमिक पद्धतीने कोरलेल्या जवळजवळ 30 लेण्या आहेत। यातील काही लेणी अपूर्ण आहेत। एकंदरीत अजंता केव्ज आपल्या आर्किटेक्चर, शिल्प आणि विशेषतः केव्ह पेंटिंगसाठी जग प्रसिद्ध आहेत। 1983 पासून अजंताची ओळख वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून होते। डोंगराच्या एका कडेने चालता चालता आम्ही केव्ह नंबर 1 मध्ये पोहोचलो। आणि इथेच आम्हाला अजंताची ही आयकॉनिक केव्ह पेंटिंग दिसली। शाळेत पुस्तकांमध्ये पाहिलेले हे चित्र आपल्या सर्वांना ओळखीचे आहे। जीजस क्राइस्टच्या जन्माच्या 200 वर्षांपूर्वी या बौद्ध लेणी बनवल्या गेल्या असाव्यात असा अंदाज आहे, परंतु नक्की तारीख सांगणे आजभर कोणालाच जमलेले नाही। सातव्या शतकापर्यंत बौद्ध धर्म भारतात फार प्रचलित होता, परंतु यानंतर त्यात थोडा खंड पडला। त्यानंतर गेले 1000 वर्ष या लेण्या काळाच्या पडद्या आड झाल्या आणि 10 शतक हे जंगलात झाडाझुडपात दडून राहिल्या। १८१९ साली जॉन स्मिथ नावच्या ब्रिटिश ऑफिसरला वाघाची शिकार करत असताना येथील केव्ह नंबर 10 सापडले। काही स्थानिक गुराखी व गावकऱ्यांच्या मदतीने त्याने ही जागा स्वच्छ करण्यास सुरुवात केली आणि मग काही काळातच अजंता केव्ज जगविख्यात झाल्या।
केव क्रमांक 1 व 2 मधील चित्रकला प्राचीन भारताबद्दल बरेच काही सांगून जाते. या चित्रांमध्ये दर्शवलेले स्त्री सौंदर्य अद्वितीय आहे. लांब कोरीव डोळे आणि भरपूर दागिने आपल्या समृद्ध इतिहासाचा प्रत्यय देतात. आजच्या आधुनिक टेक्नॉलॉजीचा नाहक अभिमान बाळगणाऱ्यांना लाजवेल अशा अनेक गोष्टी या चित्रांमधून पाहायला मिळतात. असे प्रतीत होते की येथे अनेक बौद्ध अनुयायींनी एकत्र राहून एकाच स्फूर्तीने स्त्रियांचे शारीरिक सौंदर्य आणि बोधिसत्वांचे आध्यात्मिक सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबाद ते अजिंठा हा जवळजवळ 3 तासांचा प्रवास आहे. रस्ता अतिशय खराब आहे, पण असं बोलतात ना की डिफिकल्ट रोड्स लीड टू ब्युटिफुल डेस्टिनेशन्स. तर चला बघूया. 30 लेण्यांपैकी 16 लेण्यांमध्ये अनेक चित्र आणि शिल्प पाहण्यास मिळतात, परंतु केव क्रमांक 1, 2, 16, 17 आणि 19 सर्वोत्तम आहेत. लेण्यांचे क्रमांक एंट्रन्स पासून फक्त सोयीसाठी केले गेले आहे आणि प्रत्येक लेणींचा पूर्णत्वाचा कालावधी हा वेगवेगळा आहे. चित्रकारांनी वापरलेली टेक्निक सर्व लेणींमध्ये एक सारखी दिसून येते. दगडावर सर्वप्रथम क्लेचा रफ प्लास्टर लावला असावा, नंतर शेणाचा थर आणि राईस हस्क असे मिश्रण तयार करून घट्ट दाबून 1.5 सेंटीमीटरचा थर तयार केला असावा, नंतर आउटलाईन ब्रशद्वारे काढून रंग लावण्यात आला असावा. रंग देखील निसर्गात मिळणाऱ्या साध्या तत्वांपासून बनवला गेला असावा. सर्व चित्र जातक गोष्टींचा प्रत्यय देतात. दिव्य दृष्टीमध्ये विलीन मंदावलेल्या डोळ्यांनी खाली पाहणाऱ्या बोधिसत्व पद्मपाणी यांचे हे चित्र आजही जगभर कलेचं मास्टरपीस म्हणून ओळखले जाते. नाही, पूर्ण गेलेली पेंटिंग, फक्त यांचा मी चेहरा नाही, हातात माल दाखवलेली बघतो. खालच्या साईडच्या गेलो रूम दाखवल्याच्या मध्ये तो बौद्ध विष्णू तपासा करण्याची रूम आहे आणि हा परिक्रमा करण्याचा रस्ता ग्राउंड मारण्याकरता. सर्व लेणी 2 प्रकारात विभागल्या जाऊ शकतात. यातील 5 लेणी म्हणजेच केव क्रमांक 9, 10, 19, 26 आणि 29 चैत्य हॉल्स आहेत, तसेच बाकी सर्व विहार आहेत. प्राचीन काळी या सर्व लेणींमध्ये जाण्यासाठी पायऱ्या होत्या, जेथून या सुंदर नदीचे नयनरम्य दृश्य दिसत असे. आम्ही या पुलावरून समोरील टेकडीवरील व्ह्यू पॉइंट वर गेलो. इथून अजंता केव्हचा विलक्षण असा पॅनोरॉमिक व्ह्यू नजरेस पडला. इतकं सारं निसर्ग सौंदर्य लाभलेल्या या ठिकाणाला या शिल्पकारांनी का निवडले असावे याचे उत्तर आम्हाला येथे मिळाले.